महाविकास आघाडीची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक संपली, जागा वाटपावर चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी 28 मार्चला जाहीर होणार, 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यास राष्ट्रवादी। घेण्याचं राहुल शेवाळे यांचं आवाहन, तर शिवतारे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी, प्रसाद लाड यांचं वक्तव्य। काँग्रेसला सोडचिठ्ठी देताच राजू पारवे यांचा काँग्रेसवर हल्ला बोल, हुकुमशाहीमुळे मी काँग्रेस सोडली म्हणत जोरदार टीका, तर जनता काँग्रेससोबतच असल्याचा वडेट्टीवार यांचा पलटवार। तिकीट कापल्यानंतर सोलापूरचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला, भाजपनं सोलापूर लोकसभेसाठी सातपुते यांना उमेदवारी केली जाहीर। राज्यभरातील मतदारसंघातला वाद फडणवीस यांच्या दारी, फडणवीस यांच्याकडून विविध मतदारसंघातील विषय मार्गी लावण्याचा धडाका सुरू। सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात इरळी इथल्या एमडी ड्रग्सच्या साठ्यावर कारवाई, मुंबई क्राईम ब्रँचनं 300 कोटींचा साठा जप्त केला। जालन्यातील आंतरवाली सराटीत धुळवडीचा उत्साह, मनोज जरांगे यांनी सहकाऱ्यांवर उधळले रंग। नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात राजूरवाडी इथे पारधी तांड्यावर 2 गटात हाणामारी, 5 जण जखमी। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये अवतरली गंगा, काशी कुंडासह गंगास्थळावरील सर्व 14 कुंडांमध्ये पाणी।